आज प्रजासत्ताक दिन निमित्त मी तुम्हाला जे काही चार शब्द सांगणार आहे ते मी शांततेने ऐकावे असे माझे नाव होते. मी भारतात जन्मले याचा मला आढळतो. तिरंग झेंडा आपला राष्ट्र ध्वज आहे. असंख्य क्रमाक्रमेचे मानचिन्ह आहे. कमळ हे आपले राष्ट्रीय फूल आहे. वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. मुंबईच्या महान क्रांतिकारक महिला माधव कामा यांनी प्रथम आपला राष्ट्रध्वज तयार केला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. तेव्हापासून दरवर्षी हा स्वतंत्र दिवस आपण आपला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. महात्मा गांधींनी भारताचे भारतीय जनतेची अपार सेवा कधी केली त्याबद्दल त्यांना राष्ट्रपिता म्हणतात. सुमारे 100 वर्षांच्या लढ्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वतंत्र मिळाले. पण स्वतंत्रासाठी लढता लढता अनेक वीर पुरुषांना व वीर स्त्रियांना आपले प्राण गमावे लागले. जनगणमन हे आपलं राष्ट्रगीत आहे. ते रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले. दिल्ली हे प्राचीन शहर भारताची राजधानी आहे. पंडित नेहरू प्रजासत्ताक भारताचे पहिले पंतप्रधान होते. 26 जानेवारी 1949 रोजी आपण आपला प्रजासत्ताक भारताची घोषणा केली. पूर्वेला बांगलादेश व पश्चिमेला पाकिस्तान, उत्तरेस चीन व नेपाळ, दक्षिणेला श्रीलंका हे आपले शेजारी देश आहेत. या सर्वांशी जय हिंद, जय महाराष्ट्र.